महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक शिवाजी शिंदे, विरोधी पक्षनेता, माथेरान नगर परिषद. चहावाल्याला संधी दिली, आता चहा गोड करणाऱ्या साखरेला संधी मिळावी अशी चर्चा सुरू आहे. शरद पवार पंतप्रधान व्हावेत यासाठी देशात वातावरण निर्मिती केली जातीय. प्रादेशिकतेच्या मर्यादा सहज ओलांडून राष्ट्रीय राजकारणात आपला ठसा उमटवणारे मुत्सद्दी नेतृत्व म्हणून शरद पवार यांची ओळख आहे. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेल्या त्यांच्या फेरनिवडीमुळे त्यांच्या पंतप्रधान पदाबाबतची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतशी भारताच्या राजकारणामध्ये मोठी उलथापालथ होत असल्याचं पाहावयास मिळत आहे. आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. शरद पवार यांच्याकडे आगामी पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून पाहिलं जात आहे. त्याच अनुषंगाने काँग्रेसने त्यांनाही ऑफर दिल्याची चर्चा आहे. मात्र राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेल्या त्यांच्या फेरनिवडीमुळे चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. देशाच्या राजकारणात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टक्कर देऊ शकेल असा शरद पवार यांच्या तोडीचा एकही नेता नाही. शरद पवार यांचे सर्व पक्षीय नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत. त्यांच्या नावाला सहसा कोणी विरोध करणार नाही अशी परिस्थिती आहे. मोदींविरोधात लढण्यासाठी त्यामुळे शरद पवारांच्या नावावर एकमत होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आधीच हे राजकीय वारं ओळखलं होतं का असा प्रश्न निर्माण झालाय. कारण राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनापूर्वी कर्जत येथे झालेल्या चिंतन बैठकीत त्यांनी शरद पवार हे आगामी पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्या दृष्टीने कामाला लागावे अशी घोषणा केली होती. 2019 आपला पडत हे राष्ट्रवादीचा वर्ष राहील, आपल्या साहेबांचा वर्ष राहील. आणि अजूनही मी तुम्हाला सांगतो, उद्याच्या राजकारणामध्ये पत्रकार मित्र नोंद घ्या, ज्या पद्धतीच्या देशाचं अजून राजकारण आहे त्यामध्ये ते अजून जे आमची इच्छा साहेबांच्या बद्दल जी आहे आमच्या मनामध्ये जास्त आहे ते गोष्ट अशक्य नाही, ते पण घडू शकते. हे पण मी परत सांगतो, अरे एवढी काय टाळे अशी म्हणत होतं का साहेबांचा विषय आपण बोलतो काय बोललो माझ्या इशारा काय होता समजलं नाही का. प्रफुल्ल पटेल यांची ही घोषणा शरद पवार यांना मुळीच पटली नव्हती. मात्र सध्याचं राजकीय वारं पाहता प्रफुल्ल पटेल यांनी वर्तवलेलं भविष्य खरं होण्याची शक्यता दिसतीये. शरद पवार यांनी काँग्रेसमध्ये येऊन पंतप्रधान पदावर दावा करावा अशी काँग्रेसची पहिली भूमिका असेल. तर स्वतःच्या पक्षाचं स्वतंत्र अस्तित्व ठेवून पंतप्रधान पदाचे उमेदवार जाहीर करावे याकडे शरद पवार यांचा कल राहील. त्यासाठी ते मोठ्या प्रमाणावर प्रयत्नही करतील. त्यासाठी विधानसभा किंवा विधान परिषदेच्या एखाद दुसऱ्या जागेवरून काँग्रेस बरोबरच संघर्ष टाळावा लागेल. पंतप्रधान पदाने महाराष्ट्राला नेहमीच हुलकावणी दिली आहे, त्यामुळे दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा यावेळी सार्थ ठरवायच्या असतील तर यावेळी भक्कमपणे व्यूहरचना करावी लागेल. आणि ती कशी करावी हे शरद पवार यांच्याशिवाय अधिक कोण जाणेल. ब्युरो रिपोर्ट, रायगड माझा. महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक दयानंद डोईफोडे, माजी अध्यक्ष चर्मकार समाज माथेरान, माजी नगरसेवक माथेरान नगर परिषद. बेल आयकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.